आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोतळीच्या मंगोबा माळावर फुलतीये वृक्षवल्ली. शिवपुत्र सिद्धदास महाराज यांचे लाभले आशीर्वाद. गेले 30 वर्षापासून आपण गेलो तर हे माळरान पूर्णतः उजाड होते, पण आता हे मंगोबा माळरान पूर्णपणे हिरवगार दिसत आहे. काही वर्षापूर्वी या माळरानाला अतनीच्या अनंतपूर येथील शिवपुत्र सिद्धदास महाराज यांची साथ लाभली आणि माळरानाचे रूपच पालटले. शिवपुत्र सिद्धदास महाराज यांचे वृक्षावर प्रेम आहे. जीवाचा आटापिटा करून, शासनाचे आव्हान पेलून, कोणाची कसलीही मदत निधी न घेता, स्वतः श्रम करून, खड्डे पाडून, पाण्यासाठी वणवण करून त्यांनी 10 एकराच्या परिसरात 1-2 नव्हे तर तब्बल 4000 वृक्षांची लागवड केली आणि जतन केली. त्यामुळेच मंगोबा माळ प्रदूषण मुक्त हिरवाईने भरलेला दिसून येत आहे. पाहूया महाराज काय म्हणतात ते. लहान वयाच्या 17-18 वर्षापासून भक्तीला येत होतो. तेव्हा काय नव्हतं, इथं कोण येत नव्हतं. आणि नंतर त्यांचं नजर माझ्यावर पडली. प्रपंच करायला सांगितले, लग्न केलो. लग्न केल्यानंतर हे मुलींचे लग्न होस्तर प्रपंच सोहळ्यात राहिलो. आणि मुलींचे लग्न झाल्यावर मला आदेश आला की हे तर आहेच आता. त्यानंतर हे सर्व झाले आहेत 25 वर्षात. 1989 इथं आहे अण्णासाहेब. 1989 नंतर हे येऊन जाऊन खड्डे मारलो तो. नंतर झाडे लावली बा देवाच्या भोवती, नारळ आंबा. आणि इकडं पाठीमागं आश्रमच्या पाठीमागं लिंबांचिंच लावलेत. हे पाठीमागं इकडं तळा हे बरेच देवाच्या आदेशावर काम केलो. इतक्या उन्हाळ माळावरती तुम्ही इतकी झाडं लावत असताना पाण्याचा काय सोर्स होता त्यावेळेला? पाणी कुठून आणत होता या झाडासाठी? पाणी बोर मारला एका भक्तानं पैसे दिला. शिवाजी पाटील म्हणून हरिपूरचा होता, त्याने पैसे दिले 3000 रुपये बोर मारायला. मग समाजातल्या लोकांना सांगितलं, सोमा पुजारला तेवढं मोटर बसवलं आणि त्याने बोर आणून लावलं. 3000 रुपये त्यावेळेला 3500 बिल झाला. आणि तो बोरवाला काय म्हटला, 500 रुपये मी देवाला सोडतो, 3000 द्या. मग ते शिवाजी पाटलाचंच बोर झाला. आणि नंतर मग मोटर सबमर्शिबल सोडलं समाजाने. हल्ली कधीही शासनामार्फत फतवा निघतो, 1 कोटी वृक्ष लागवड, 13 कोटी वृक्ष लागवड. लोकप्रतिनिधींच्या मनात येतं, आता आपण ही वृक्ष लागवड करायची. काही सामाजिक संस्था पुढाकार घेतात, लागवड करतात, फोटो सेशन होतं, मात्र त्यानंतर त्या झाडाकडं पाहिलं जात नाही, पाणी घातलं जात नाही. परिणामी झाडे मरून जातात आणि फक्त खड्डे दिसतात. मात्र कोतळी येथे वास्तव्यास असलेल्या सिद्धदास महाराजांचा आदर्श घेतला तर परिसर हिरवागार होण्यासाठी ना कोणत्या वाढदिवसाची, ना कोणत्या सामाजिक संस्थेची, ना शासनाच्या फतव्याची गरज लागणार नाही. महानकारीसाठी कोतळीहून मोहन जमादार.